बारह चेंडू, पंद्रह धावा, बारह चेंडू। सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये। कृष्णा गवळी गोलंदाजी मार्ग वरती तैयार। आयकॉन कृष्णा गवळी, फार मोठं नाव टेनिस विश्वातील। आज बलाढ्य खेळाडू आमने सामने आहेत, परंतु प्रॉपर पुणे शहर पिंपरी चिंचवडचे खेळाडू देखील कमी नाही आहेत। सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलेत काय जबरदस्त खेळ त्यांचाही पाहायला मिळाला। कृष्णा गवळी गोलंदाजी मार्ग वरती तैयार। षटक क्रमांक नक्कीच आपण पाहतोय, पाचवं टाकले जाते। ओ अंगवेधक चेंडू, वेगवान सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय। एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळतीये। स्कोर कार्ड जर पाहिलं 53 धावा स्कोर कार्ड वरती, षटक पाचवं प्रगती पथावरती, 11 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 14 धावांची गरज। ही मॅच देखील रोमहर्षक स्थितीमध्ये, 11 चेंडू 14 धावा, प्रत्येक मॅच आम्ही रोमहर्षक पाहिली टिंगरे सरकार चषक 2023 मध्ये। विशाल भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा क्रिकेटमय वातावरणामध्ये, 3 दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय। दुसरा दिवस मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होताना पाहायला मिळतोय। गोलंदाज कृष्णा गवळी पुन्हा एकदा तयार, 11 बॉल 14 धावा, ऑफ स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय मयूर कारंडे। ओ हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय, डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे। कृष्णा मॅच मध्ये रंगत आणणार का, हे षटक खूप महत्वाचं आहे। या दरम्यान मात्र आपण पाहतोय जमिनीला समांतर लगत चेंडू सीमारेषेच्या आसपास, सीमा पार होतोय, खणखणीत चौकार, 4 रन गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा चौकार। थँक्यू। खराब क्षेत्ररक्षण मोक्याच्या क्षणी आपण पाहतोय, धावा वाचवणं गरजेचं, परंतु नक्कीच हा चौकार येतोय आणि सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना जे पाहायला मिळतंय। 9 चेंडू 10 धावा, 10 धावा 9 चेंडू सामन्याचं समीकरण। कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही है जो लड़ा नहीं। मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा संघर्ष, क्रिकेट लढाई, क्रिकेट युद्ध जारी। याच बरोबर गॅप आहे शत्रक्षक चेंडूवरती, नक्कीच आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि याच बरोबर ही दुसरी धाव अपील नक्कीच केलंय, 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत। स्कोर कार्ड पोहोचले 59 धावांवरती, स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय। शेवटचे चेंडू शिल्लक 8 चेंडू 8 धावांची गरज, 8 चेंडू 8 धावांची गरज। सन्माननीय प्रदीप भोसले हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत। आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती असतो व्हायचे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। प्रत्येकाचा मान सन्मान करणारी ही क्रिकेटची स्पर्धा टिंगरे सरकार चषक। याच बरोबर झेल होणार का, झेल टिपला जातोय मयूर कारंडे, बॅक टू द पॅवेलियन, पाहायला मिळते विकेट। हा झेल परत एकदा सामन्यामध्ये आलमभाई पठाण 11 घेऊन येणार का, फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कॅचेस विन द मॅचेस, नक्कीच झेल टिपलाय मयूर कारंडे, एक घातक एक आक्रमक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती होती, परंतु आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिग्विजय मते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। संघर्ष खूप महत्वाचा असतो, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है। मैदानाच्या आतमध्ये दिग्विजय मते न्यू बॅटर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच सद्यस्थितीला नक्कीच आपण पाहतोय, दोन्ही संघांच्या हातामध्ये आहे। मंगेश दादा पायगुडे विरुद्ध आलमभाई पठाण 11 जिंकण्यासाठी तर लक्ष नक्कीच आपण पाहतोय। 7 चेंडू 8 धावांची गरज।
कृष्णा गवळी या षटकात नक्की जबरदस्त गोलंदाजी मात्र त्याची जी पाहायला मिळाली आहे। घाई करा घाई, विनंती आहे, वेळ वाचवा, वेळेच्या सूचना वारंवार देत आहेत, वेळ वाचवा। सात चेंडू आठ धावा, सामन्याचं समीकरण तयार झाले, या षटकानं पूर्णपणे समीकरण गुणोत्तर प्रमाण बदलून टाकले। हा चेंडू कव्हरच्या दिशेला नक्कीच आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे, यष्टरक्षकाच्या हातात फेकी पोहोचली आहे। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र साठ धावा, शेवटचे चेंडू शिल्लक सहा आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज, सहा चेंडू सात धावा।